हात आणि पाय बारीक असतील आणि पोट वाढलं असेल तर सर्वात आधी सर्वांचं लक्ष पोटाकडे जातं, हो ना? बऱ्याचदा वाढलेल्या पोटामुळे संपूर्ण शरीर बेढप दिसतं. वाढलेल्या वजनामुळे गंभीर आजारही उद्भवू शकतात. पण तुम्हाला माहितीये का, तुमच्या किचनमध्येच असे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यामुळे वजन अगदी झटपट कमी होऊ शकतं. त्यामुळे हे पदार्थ नेमके कोणते जाणून घेऊयात. नंबर 1, दालचिनी. दालचिनी ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी ओळखली जाते. दालचिनीच्या सेवनानं ओव्हर इटिंग टाळता येतं, ब्लड शुगर लेवल कमी होण्याबरोबरच वजनसुद्धा कमी करता येतं. NCBI रिपोर्टनुसार शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी करण्यासाठी दालचिनीचंच पाणी प्यावं. नंबर 2, मेथी. मेथीच्या पाण्यात सॉल्युबल फायबर्स असतात, यामुळे भूक नियंत्रणात राहते, डायजेशन वाढतं, पचनशक्ती चांगली राहते आणि याशिवाय फॅट बर्निंगची प्रक्रिया वेगानं होते. ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी सुद्धा मेथी दाण्यांमुळे मदत होते. नंबर 3, हळद. हळदीमध्ये जे कर्फ्युमिन असतं त्याचे बरेच फायदे आहेत. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे डायजेशन व्यवस्थित होतं, त्याचसोबत वजन करण्यामध्ये सुद्धा मदत होते. नंबर 4, कारलं. कारलं कडू असतं म्हणून ते बऱ्याच जणांना खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहितीये का, हाय ब्लड शुगर आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात कारल्याचा समावेश केला तर भरपूर फायदा होतो. कारल्यामुळे पोटाची चरबी कमी होते आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहतं. त्याचसोबत कारलं खाऊन इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवता येऊ शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी कारलं नक्की खावं. नंबर 5, ग्रीन टी. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि यामुळे मेटाबॉलिझम वाढतं, ज्यामुळे पोटाची चरबी वेगानं कमी होण्यामध्ये मदत होते. अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी आपल्याच किचनमधले कोणते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स कामी येतात हे आज आपण जाणून घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.